राज्यातील राजकारणाची गरमागरमी देखील काही कमी होत नाहीये या राजकीय घडामोडींवर आपली नजर असणारच आहे पण आता बातमी आहे वातावरणातल्या गारव्याची मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढतच चाललाय गारठा वाढणाऱ्या थंडीने साखर झोपेतील मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे नवीन वर्षाच्या स्वागतालाच मुंबईत कडाक्याच्या थंडीचं स्वागत झालंय गोठवणारी थंडी अनुभवण्यासाठी मुंबईकर सकाळ सकाळ घराबाहेर पडताना दिसताय मुळात डिसेंबर महिन्यापासून सुरू होणारी थंडी जी आहे मुंबईत उशिरा दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे आज सकाळपासूनच मुंबईमध्ये जे आहे तर थंडीचं प्रमाण जे आहे ते वाढल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे आज सकाळपासूनच अठरा डिग्री सेल्सिअस इतकं तापमान जे आहे हे मुंबईत पाहायला मिळालं आणि हीच थंडी जी आहे याचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येनं आज सकाळीच बाहेर पडताना देखील पाहायला मिळत आहे आपण पाहताय की या थंडीचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकर जे आहेत विविध गार्डन असू दे किंवा रस्त्यांवरील फुटपाथांवरती जे आहेत पळण्याचा आणि चालण्याचा आनंद जे आहेत हे देखील घेताना पाहायला मिळतात मुळात या ठिकाणी थंडीचा जोर जो आहे हा अधिकाधिक यापुढे वाढत जाईल अशा पद्धतीनं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात येतं आहे आजपासून जे आहेत थंडी जी आहे जाणवण्यास सुरुवात झालेली आहे अठरा डिग्री सेल्सिअसनंतर जे आहेत हे तापमान पुढील दोन आठवड्याभरामध्ये जे आहे अशाच पद्धतीनं राहील आणि त्याच पद्धतीनं आज सकाळी जर आपण पाहिलं तर काही प्रमाणात दुःखं जे आहेत हे मुंबईत देखील पाहायला मिळत होतं आणि हे दुख्याचं प्रमाण येत्या दोन आठवड्यामध्ये अधिकाधिक वाढत जाईल अशा पद्धती पद्धतीनं देखील हवामान खात्याकडून जे आहेत हे सांगताना पाहायला मिळत आहेत दरम्यान मुंबईत ज्या पद्धतीने आपण पाहिलं की गर्मी जी आहेत नेहमीच पाहायला मिळते मात्र आता सुरू होणाऱ्या थंडीमुळे ज्या आहेत मुंबईकरांना या थंडीचा आस्वाद जो आहे हा येत्या दीड ते दोन महिना जो आहेत घेता येणं देखील आता शक्य होणार आहे कॅमेरामॅन राकेश रामनाथ दवणे साम टी व्ही मुंबई